नमस्कार मी रवीन सरदार आणि रवींद्र सरदार ट्रेनिंग या यूट्यूब तुमचं स्वागत आहे आणि आप आज आपण पाहत आहोत पर्सनल डेव्हलपमेंट सिरीज आज आपण चर्चा करणार आहोत मुलाखत म्हणजे काय मुलाखत तंत्र कोणते असतात मुलाखत कौशल्य कोणकोणते आहेत मुलाखतीमध्ये यश मिळणं आणि अपयश मिळणं नेमकं काय आहे मुलाखतीमध्ये यश मिळण्याकरता असे कोणकोणते कौशल्य ते आपण आत्मसात केले पाहिजे नेमकी मुलाखत घेतली कशाकडे जाते मुलाखती घेण्यामागे कारण काय या सर्व विषयावर आपण चर्चा करणार आहोत जर माझं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्ही निर्णय घेऊ शकता की तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही आवडला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला कंजूशी करू नका आणि जर तुम्हाला वाटलं या व्हिडिओमुळे तुमची मदत झाली तुमच्या मित्रांना पण शेअर करण्याकर मध्ये कंजूशी करू नका तुमच्या मित्रांना पण शेअर करा तर चला मग आपण आपण सुरू करूया आपल्या विषयाला मुलाखत म्हणजे काय मुलाखत म्हणजे काय आता आपण याची व्याख्या करू मुलाखत म्हणजे प्रथमता समोरासमोर येणं मुलाखत म्हणजे प्रथमता समोरासमोर येणं तुमच्या डोक्यामध्ये काय ज्ञान आहे याची परीक्षा तर आवडी झालीच आहे तुम्ही जे काही पेपर लिहिला होता तुम्ही सीचा पेपर लिहिला असेल एम पीचा पेपर लिहिला असेल किंवा कोणत्याही परीक्षेचा तुम्ही जो पेपर लिहिला त्या पेपरमधून त्यांना कळलंच की तुमच्या बुद्धीमध्ये काय आहे तुमचं लिखाण कौशल्य कसं आहे तुमचं संघटन कौशल्य कसं आहे तुमचं ज्ञान ग्रहण करण्याची तयारी कशी आहे हे मूल जे जे काही मंडळ तुमची मुलाखत घेत त्यांना माहीत आहे की तुमच्या बुद्धीमध्ये काय आहे परंतु आता त्यांना था जाणून घ्यायचं की तुमचं व्यक्तिमत्व काय आहे ज्या व्यक्तीने तो पेपर लिहिला तो व्यक्ती कसा आहे ज्या व्यक्तीच्या हाताने तो पेपर लिहिला तो व्यक्ती कसा आहे ज्या व्यक्तीच्या बुद्धीने ज्ञान संग्रहण केलंय तो व्यक्ती कसा आहे हा आता मुलाखतीचा प्रश्न आहे तुम्ही कोणकोणते पुस्तके वाचलेत तुम्ही कशा प्रकारे वाचलेत तुम्ही किती तास वाचलेत याचा परिणाम त्यांना माहीत आहे तुमच्या सर्व ज्ञानाचा परिणाम म्हणूनच तुम म्हणूनच तर तुम्हाला मुलाखतीला बोलवलं आहे परंतु ज्या व्यक्तीने ते ज्ञान संग्रहण केलं तो व्यक्ती कसा आहे त्यांना जाणून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही कसे आहात हे त्यांना जाणून घ्यायचंय तुमच्या डोक्यामध्ये काय त्यांना समजले आता आता तुमच्या डोक्याचं प्रदर्शन नका करू तुम्हाला काय येतं तुमची तुमची विद्वत्ता किती तुमच्याकडे ज्ञान किती आज तुमच्या ज्ञानाचा प्रदर्शन करण्याचा दिवस बिलकुल नाही आहे आज तुमचं प्रदर्शन करण्याचा दिवस आहे तुम्ही कोण आहात तुम्ही कसे आहात दोन गोष्टी वेगळ्या आहेत तुम्ही जे काही तुमच्या डोक्यामध्ये साठवता हा विषय वेगळा आहे आणि तुम्ही जे काही आहात हा विषय वेगळा आहे दोन वेगळ्या गोष्टी आहेत तुम्ही जे काही डोक्यामध्ये साठवता त्याकरता तुम्ही कधी ना कधी सुरुवात केली होती तुम्ही समजा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय तुम्ही एम पी सीचा अभ्यास करताय तुम्ही यू पी सीचा अभ्यास करताय त्या अभ्यास करण्याला तुम्ही कधीन कधी सुरुवात केली होती एक वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी काही काही दहा दहा वर्ष तयारी करतात म्हणजे तुम्ही एम पी सीकरता जे ज्ञान लागतं ते ज्ञान संग्रहण करण्याकरता दहा वर्ष दिलेत खरं आहे तुम्ही ते ज्ञान संग्रहण करण्याकरता दहा वर्ष पाच वर्ष तीन वर्ष जे काही तुम्ही वेळ दिला दिला आहे पण तुम्ही तुमचं व्यक्तित्व घडण्याकरता किती वेळ दिला आहे हे त्यांना आता चेक करायचं आहे आणि तुमचं व्यक्तित्व जेव्हा तुमचा जन्म झाला तेव्हापासून बनत असतं त्याची कोणती टाईमलाईन नाही आहे तुमचा जेव्हा जन्म झाला तेव्हापासून तुमचं व्यक्तिमत्व बनत असतं ते त्यांना चेक करायचं जन्मता तुम्ही भरपूर गुण कौशल्य विकसित करत करत गुणकौशल्य आत्मसात करत करत तुम्ही बनत असता तुम्ही पेपरमध्ये जे लिहिलंय तो तुमच्या जेवढा तुम्ही जितकी वर्ष अभ्यास केला त्या अनुभवाचा तो सारांश आहे तुम्ही तीन वर्ष अभ्यास केला असा तीन वर्षाचा सारांश तुमच्या लेखी पेपरमध्ये तुम्ही उमटवला आहे तुमच्या ज्ञानाचं प्रदर्शन तुमच्या ज्ञानाचं व्यक् ज्ञानाचं प्रदर्शन त्या पेपरामध्ये आहे जितका का तुम्ही अभ्यास केला असेल परंतु तुम्ही कोण आहात हा तुमच्या जन्मापासूनचं प्रदर्शन आहे तुम्ही कशा आहात तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे तुमच्या जन्मापासूनचं प्रदर्शन त्यांना बघायचं आहे आता की तुमचं व्यक्तित्व घडलं कसं तुमच्या व्यक्तिमत्वची जडणघडण झाली कशी आता बघा मुलाखत मुलिका आपल्याला प्रचंड भय वाढतं असं मुलाखत म्हटली की असं वाटतं की बस आज माझं मरणच होणार आहे आज माझ्या समोर मृत्यू आहे अशी भीती वाटते आपल्याला मुलाखत म्हटलं की त्याच दिवसाला एकदम घाम फुटायला लागतो मुलाखत म्हटलं की लगेच अंगावर यायला लागतो अंगावर काटायला लागतो हातपाय थरथरायला लागतात या सर्व का होतं याचं कारण आहे मुलाखतीचं भय आणि मुलाखतीचं भय तुमच्या मानगुटीवर बसलं कुठून मुलाखतीचं भय याचं भूत तुमच्या मानगुटीवर कसं बसलं बघा याचं कारण असं आहे एक नियम आहे जी गोष्ट दुर्मिळ आहे आणि दुर्मिळ गोष्ट आपण जेव्हा मिळण्याचा प्रयत्न करतो आणि ती मिळण्याकरता भरपूर लोकांनी संघर्ष केला असतो आणि त्याच्यासोबत अपयशाच्या भरपूर अपयशाच्या कहाण्या असतात त्याच वेळेस आपल्याला भीती वाढते की मुलाखतीमध्ये इतके इतके लोक फेल झालेत पूर्व पूर्वमध्ये पास होतात मुख्यमध्ये पास होतात विद्यार्थी पूर्वमध्ये पास होतो मुख्यमध्ये पास होतो पण मुलाखतीनं पास होतो हे जे काही आपण ऐकलं यामुळे ही, या ही भीती वाढायला लागते आणि मुलाखत याची तयारी आपण रोज करत नाही ना तुम्ही लेखीची तयारी रोज करू शकता रोज तुम्ही टेस्ट देऊ शकता रोज तुम्ही पेपर सॉल्व करू शकता पण मुलाखतीची तयारी पण रोज करत नाही ना जी गोष्ट आपण रोज करत नाही ती गोष्ट पहिल्यांदा करत असताना भीती वाटतेच नॅच नॅचरल आहे नॉर्मल बिलकुल भीती कधी वाढते जी गोष्ट नी ती गोष्ट पहिल्यांदा घडते त्यावेळेस भीती वाटणं नॉर्मल आहे नॅचरल आहे ते तुम्ही पहिल्यांदा पोहता भीती वाटणारच तुम्ही पहिल्यांदा सायकल चालवता भीती वाटणारच तुम्ही पहिल्यांदा मोटरसायकल चालवता भीती वाटणारच तुम्ही जी जी गोष्ट पहिल्यांदा करता तिची भीती वाटते मग भीती वाढवण्या तुमची मुलाखतीची भीती घालण्याकरता काय काय करता येईल आता हे आपण बघूया मुलाखतीची भीती घालण्याकरता सर्वात पहिला नियम भरपूर वेळेस मुलाखतीचा सराव करा मग मुलाखतीचा सराव कसा करतायत तुमच्या मनात प्रश्न येईल की मुलाखतीचा सराव कसा करायचा आमची मुलाखत नियमित घेणार कोण आता भरपूर मुलाखतीचे स्पेशल क्लास घेणारे क्लासेस पण आहेत मुलाखतीकरता स्वतंत्र शिकवणारे क्लासेस पण आहेत पण तुम्हाला कदाचित तसे क्लासेस लावण्याची संधी नसेल मग काय करायचं बघा काय करायचं तुम्ही तुमची मुलाखत तुमच्या एखाद्या मित्रालाच घ्यावं लागायची परत 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 परंतु प्रश्न प्रश्न हा पडतो की तो प्रश्न काय विचाराल कारण तुमच्या मित्राकडे तेवढी विद्वत्ता नसणार आहे की मुलाखतीचे प्रश्न कोणकोणते कौन विचारायचेत मग त्याला काय का तुमच्या मित्रांना तुमचे जे काही सहकारी असतील त्या सहकाऱ्यांना जुने जे काही मुलाखतीचे प्रश्न असतील ते मुलाखतीच्या प्रश्नाची प्रश्नावली टाकायची आणि तेच प्रश्न त्याला विचार लावायचे आणि त्या प्रश्नाचं उत्तर स तुम्ही असं समजून घ्यायचं की हाच तो व्यक्ती आहे की जो आपली मुलाखत घेतोय असा भरपूर सराव करा आपण इथे सरावच करत नाही आपण जे काही लेखीमध्ये आपण पेपर लिहितोय जे काही आपण पेपर सोडवतोय त्याचा आपण नियमित सराव केला असतो त्याच्यावरील रोज चर्चा होती तुम्ही लायब्ररीत गेली की तुमच्या मित्राला प्रश्न शकता हे तू अभ्यास काल केला का याचं काय घडलं चालू घडमीचं काय घडलं जी एसचं काय घडलं आज न्यूजपेपरमध्ये काय वाचलं टी व्हीमध्ये काय पाहिलं याची चर्चा तुम्ही रोज करताय म्हणजे लेखी पेपरचा तुम्ही सराव रोज करताय परंतु मुलाखतीचा सराव आपण कधी कर करतच नाही आहे तर तुम्ही काय तुमच्या मित्रांना तुमच्या सहकारांना ती प्रश्नावली द्यायची आणि त्यांनी ती प्रश्न विचारायची आणि तुम्ही बिलकुल जसं की तुमची मुलाखतच आहे तशी तयारी करून जायचं असं आहे तुम्ही करा तुमची मुलाखतीची भीती कमी होईल पहिला नियम जी गोष्ट तुम्ही परत परत करता त्याची भीती काय आपली मग हा सराव करा तुम्ही तुमच्या मित्रासोबत फार सोपा आहे ना इथे तुम्हाला नापास करणारा कोण आहे तुमचा मित्रच आहे तो तुमचे काही गुणकौशल्य कमी वाटले तुमच्या काही कमीपणा वाटला तर इथं काय अडचण आहे तुमचा मित्रच आहे तुमच्या मित्राला कळणार आहे की तुमचे काही गुणकौशल्य कमी असतील तर मित्र आहे तुमचा तो तिथे तर अडचण इथे तुम्ही नापास पण होणार नाही तुम्ही परत परत सराव करू शकता दुसरा नियम मुलाखतीची भीती घालण्यामध्ये दुसरा नियम हा समजून घ्या की मुलाखत घेणारे व्यक्ती तुमच्या समोर जे बसलेत ते पण माणसच आहेत तुमच्यासारखेच हाडामासाचा तुकडा येतो आणि मुलाखत घेणारा व्यक्ती हे पहिले मनातून बिलकुल 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 काढून टाका मुलाखत ही तुमच्या निवडीची प्रक्रिया आहे मी काय बोलतो ते लक्षात ठेवा मुलाखत ही तुमच्या निवडीची प्रक्रिया आहे तुम्हाला वगळण्याची प्रक्रिया नाही ती तुमच्या मनामध्ये हे भय बसलय की तुम्हाला या प्रक्रियेतून वगळण्याकरता ती प्रोसेस आहे हे मनातून पहिले काढून टाका तुम्हाला निवडीची प्रक्रिया आहे ती त्यांना आय एस अधिकारी पाहिजे त्यांना तहसीलदार पाहिजे त्यांना उपजिल्हाधिकारी पाहिजे म्हणून ती मुलाखत येते त्यांना पाहिजेत त्यांना नको असण्याकरता ते बाजूला गाळत नाहीत तुम्ही माणूस म्हणून विचार करा माणसाला काय पाहिजे समोरचा व्यक्ती आहे आता तुम्ही मला सांगा तुम्हाला कसा व्यक्ती तुम्हाला कशा व्यक्तीसोबत बोलायला आवडेल मी तुम्हाला सांगितलं आहे मुलाखत म्हणजे तुम्ही प्रथमदा पहिल्यांदा बोलताय प्रथमदा पहिल्यांदा तुमचं समोरासमोर चर्चा होते म्हणजे मुलाखत तर मला सांगा तुम्ही आयुष्यात एखाद्या व्यक्तीला भेटले की किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्ती आयुष्यात पहिल्यांदा भेटला तो तुम्हाला कशा प्रकारे भेटला पाहिजे अशी तुम्ही कल्पना करता किंवा तुम्हाला माहीत आहे ना जेव्हा तुम्हा तुमच्या आयुष्यात एखाद्या व्यक्ती भेटतो तो जे काही त्याची मांडणी करतो त्याचा आपण आपल्या मनामध्ये इम्प्रेशन बनवतो एक त्याच्याकरता एक म्हण आहे फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन तुम्ही प्रथम दर्शनी कसे दिसता तसेच तुम्हाला लोक ॲक्सेप्ट करतात तुम्ही तसे कदाचित असणार किंवा असणार नाही तुम्ही एखाद्या मित्राला भेट एखाद्या नवीन व्यक्तीला भेटता आणि त्या भेटल्याबरोबर त्याच्याबद्दल एखादा पूर्वग्रह तुम्ही तयार करता की नाही तो असा आहे तो तसा आहे तो असा असायला पाहिजे होता तो तसा असायला पाहिजे होता त्यात हे दुर्गुण आहे त्यात हे सद्गुण आहेत जसं तुम्हाला चेक करता येतं ना तसंच मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला चेक करता येतं ही गोष्ट पहिले समजून घ्या ती गोष्ट आठवा की तुम्हाला एखादा नवीन व्यक्ती भेटतो हो पहिल्यांदा सर्वात प्रथम ही घटना घडते की तुम्हाला नवीन व्यक्तीला भेटायची इच्छाच होत नाही तुम्हाला नवीन व्यक्तीला पूर्ण शेअर करायची इच्छा पण होत नाही हीच सायकॉलॉजी मुलाखतीमध्ये काम करते हेच तुमचं जे काही तुमच्या लहानपणापासून तुमच्यावर जे संस्कार झालेत की नवीन गोष्ट आपण टाळावा लागतो नवीन गोष्टीला आपण दूर ढकलायचा प्रयत्न करतो हे जन्मापासून झालेले संस्कार आहेत आणि नवीन व्यक्तीबद्दल आपण पूर्ण पूर्वग्रह तयार करूनच बघतो तर हे मुलाखतीला जातानी बाहेर काढून टाकायचं तुम्ही जे एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटता त्याच्याबद्दल एखादी गोष्ट त्याच्या त्याच्याविषयी एखादा पूर्वग्रह तयार करता ही गोष्ट पहिले बाहेर काढून टाका आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मुलाखतीमध्ये शंभर टक्के यशस्वी होण्याचं तंत्र एक असं उदाहरण सांगणार आहे ज्या उदाहरणामध्ये तुमचं पूर्ण क्लिअर होईल की मुलाखतीमध्ये पास होण्याकरता नेमकं करावं लागतं तुम्ही जर मुलगा असाल तर असा विचार करा की मुलीकडली मंडळी तुम्हाला बघायला येत आहेत आणि तुम्ही जर मुलगी असाल तर असा विचार करा की मुलाकडची मंडळी तुम्हाला बघायला येत आहेत आणि सांगा त्यावेळेस येताना व्यक्ती एकता येतो का नाही मुलगी तर बिलकुलच येत नाही पण येतानी मुलगा पण एकटा येत नाही त्यासोबत त्याचे नातेवाईक आईवडील मित्रमंडळ असतात तसंच तुमचं जे मुलाखत मंडळ असतं एक, एक ते ते है। एका व्यक्तीच नसतं त्यासोबत बाकी सदस्य पण असतात तेच कल्पना आहे आणि जेव्हा एखाद्या मुलाकडील मंडळी किंवा मुलीकडील मंडळी तुम्हाला बघायला येतात ते तुमची निवड करायला येतात का तुम्हाला वगळण्याकरता येतात शंभर टक्के ते तुमची निवड करण्याकरताच येतात तर हीच गोष्ट तुम्ही मनात ठेवा की समोरचं येणारे व्यक्ती जे मुलाखत मंडळ आहे ते तुम्हाला निवडण्याकरताच आलेलं असतं आता एखाद्या मुलीकड मुलीकडील मंडळी किंवा मुलाकडील मंडळी जेव्हा येतात तेव्हा ते, ते काय पाहतात ते हे पाहतात की ज्या व्यक्तीकर ज्या व्यक्तीला निवडण्याकरता आपण चाललो आहे ज्या व्यक्तीला आपण सिलेक्ट करण्याकरता चाललो आहे ज्या मुलीला आपण बघायला चाललो किंवा ज्या मुलाला मुला आपण बघायला चाललो तो आपल्या घराशी सुसंगत आहे का त्याची जी गुणवत्ता आहे त्याचं जे आहे ते आपल्या घराला सूट होतं का ज्या मुलाकरता त्या मुलीला बघतो त्या व्यक्ती त्या मुलीमध्ये किंवा मुलामध्ये ते गुण आहेत का तिचं व्यक्तिमत्व हो त्या मुलाला साजेसा आहे का हे आपण पाहतो बिलकुल मुलाखतीमध्ये हेच पाहतात ज्या पदाकरता तुमची निवड होणार असेल त्या पदाकरता तुम्ही साजेसा आहात का त्या पदाकरता तुम्ही पात्र आहे का एखाद्या मुलीची निवड करत असताना मुलाकडील कर मंडळी हे बघतात की ती मुलगी पूर्ण संसार चांगला चालू शकेल का घरामध्ये व्यवस्थित सूट होईल का ती ज्या घरामध्ये समस्या येईल ती समस्या सोडू शकेल का कोणकोणत्या समस्या असतात तिला समस्येची जाणीव आहे का कोणकोणते निर्णय घ्यायचे त्या निर्णयाची तिला कल्पना आहे का पुणे येणाऱ्या कोणकोणत्या अडचणी असतात त्या अडचणी कशा सॉल्व करायच्या पूर्ण घरासोबत नातेसंबंध प्रस्थापित करताना नातेसंबंध प्रस्थापित करण्याचे क संभाषण कौशल्य तिच्याकडे आहेत का हे सर्व समोरचे मंडळी बघतात तर तेच मुलाखतीमध्ये असतं मुलाखत मंड मन, मुलाखत मंडळ पण तुमचे ते गुण कौशल्य तुमच्या बोलण्यातून तुम चेक करत असते आता विचार करा ज्यावेळेस वेळेस एखाद्या मुलीला मुलगा की मुलीला मुलाखती मंडळी आणि मुलाला मुलीकडे मंडळी बघायला येतात तर तुम्ही कोणी कोणती तयारी करता सर्वप्रथम तुम्ही तयारी करता की समोरचे जे व्यक्ती तुम्हा तुम्हाला बघायला आले त्याची माहिती तुम्ही अगोदर घेता की त्याचा बॅकग्राऊंड पहिले चेक करता तर ते सुद्धा तुम्ही मुलाखतीमध्ये केलं पाहिजे की जे मुलाखत मंडळ तुम्हाला चेक येतं जे मुलाखत मंडळ तुमचं मुलाखत घेणार असतं ते मुलाखतीला कोण कोण आहे ते तुम्ही चेक केलं पाहिजे इथं पण आपण ते चेक करतो समोरचे कोण कोण आहेत त्याचं बॅकग्राऊंड काय त्याचे संस्कार काय त्याचं घर कोणतं सगळं आपण चेक करतो कारण आपण त्याकरता प्रिपेअर होत असतो की आपण त्या की त्या व्यक्तीला आपण काय काय उत्तर दिले पाहिजे आणि आपण आपली पूर्ण तयारी करतो आपण ज्या ज्यांचे ज्याने ज्याने तो अनुभव घेतला त्यांना आपण प्रश्न विचारतो की काय काय प्रश्न विचारतात काय काय होतं काय नाही आणि त्यांच्या आईवडील पूर्ण नातेक त्या व्यक्तीला गाईड करतात की तू काय काय असं केलं पाहिजे ज्यामध्ये तुझी चूक होता कामा नाही आणि आपण आपली बॉडी लँग्वेज कशी शिकतो आपण आपलं व्यक्तिमत्व आपण आपलं बाह्य व्यक्तिमत्व कसं समोरच्या व्यक्तीला इम्प्रेस करायला असं ठेवतो उदाहरणार्थ आपला पेहराव आपली रचना हो आपले चेहऱ्याचे ठेवण आपल्या अंगावरचे सोने नाणे किंवा जे काही अलंकार असतील ते कसे प्रेझेंट करायचे याकरता आपण पूर्ण तयार असतो आपण याचा प्रयत्न करतो की एक सुद्धा चूक आपल्या शब्दातून होऊ नये ज्यामुळं आपलं चुकीचं गुण प्रदर्शन होईल तर मुलाखती मग तेच असतं बघा तुमच्यातले गुण गुण आणि दोष समोरच्या व्यक्तीला माहीत नाही आहे ते गुणदोष तुम्ही त्याच दिवसाला दाखवणार असता आणि त्या दिवशी तुम्ही जे दाखवता ते दिसणार असतं की बाकीत पूर्ण आयुष्य पाहण्याकरता त्यांचे त्यांच्याकडे तेवढा वेळ नाही किंवा ते शक्य पण नसतं तर मुलाखतीमध्ये पण तेच होतं तुम्ही त्या मुलाखतीला समोर जात असताना जे काही प्रेझेंट करता ते दिसणार असतं आता ज्यावेळेस मुलीला मुलगा बघायला येतो किंवा मुलाला मुलगी बघायला त्यावेळेस काय होतं की तुमच्यात ते गुण असतील किंवा नसतील परंतु त्या दिवसापर्यंत तुम्ही स्वतःला असं तयार करता की तुम्ही ज्या व्यक्तीचा शोध घेत आहात बिलकुल मी तोच आहे त्यापेक्षा वेगळा नाही तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्वातले असे गुण दाखवण्याचा प्रयत्न करता की तुम्ही असा प्रयत्न करता की तुमच्यातले जे गुण आहेत ते सर्व मांडण्याचा प्रयत्न करता एकसुद्धा चुकवता कामा नाही मला हे येतं मी, मी ते करू शकतो माझ्यात हे कौशल्य आहे मी हे मिळू शकतो मी ते मिळू शकतो मी हे केलं आहे मी ते ते केलं आहे सर्व तुम्ही मांडणी करता कोणती मांडणी चुकू देत नाही मी हा निर्णय घेऊ शकतो मी माझा धाडस असा आहे माझे निर्णय क्षमता असे माझं व्यवस्थापन असं आहे सर्व तुम्ही मांडणी करता तर तेच तुम्ही मुलाखत मंडळासमोर जाताना विचार करायचा की तुमची जेव्हा तुम्ही मांडणी करत असता तुमच्या व्यक्तिमत्वाची तर तुमच्या मांडणीमधून अशी एकही चूक व्हायला नको की समोरच्या मुलाखत मंडळामध्ये चुकीचा संदेश जाईल बिलकुल तोच विचार करा जर तुम्ही असा विचार करून गेला तर तुम्ही मुलाखतीमध्ये शंभर टक्के पैसे होणार नाही जर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण आवडला असेल तर लाईक करायचं विसरू नका लाईक करायचे कंजूशी बिलकुल करू नका लाईक करा आणि तुम्हाला वाटत असेल की या व्हिडिओमधून तुम्हाला मदत झाली तर तुमच्या मित्रांना पण पाठवा हा व्हिडिओ पूर्ण बद्दल थँक्यू धन्यवाद जय हिंद